संत ज्ञानेश्वर लिखित प्रसादनाचे निरूपण केले. आज मी अंबरे काजल नागोरा त्यापुढे लोकांवर भाष्य करणार आहे. तेव्हा या विचारमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कालच्या विचारमालेत प्रसादनातील आठव्या ओळीचा म्हणजे आणि ग्रंथोपजीवी हे विशेष लोकीय दृष्ट्यादृष्ट विजय होवावेची या ओळीचा भावार्थ बघितला. आज आपण प्रसादनातील नवी आणि शेवटची ओळी म्हणजे एक मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसव येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला. एथ मने श्री विश्वेश्वराव प्रसादनातील आठव्या ओळीत मागण्याची मालिका संपली तेव्हा ज्ञानेश्वर पहिल्या ओळीचे म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे दोषोनी मत द्यावे प्रसादान. याप्रमाणे ज्ञानेश्वर सुरुवातीलाच नम्रपणे म्हणतात की हे विश्वात्मक देवा तुम्ही जर माझ्या ज्ञानेश्वरी लेखनातून संतुष्ट झाला असाल तर पुढे मी जे मागणार आहे ते आनंदाने प्रसादान मला द्या जे विश्व कल्याणाचे असेल. येथे म्हणे म्हणजे इथं वाग्यज्ञावर खुश होऊन विश्वाचा देव म्हणतो हा होईल दान प्रसव म्हणजे दानाचा प्रसाद होईल. आपण मागेही बघितले होते की पहिल्या ओळीत प्रसादान व शेवटच्या ओळीत दान प्रसव हा केवळ योगायोग नाही. पहिल्या ओळीत ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाकडे प्रसादान मागतात तर शेवटच्या ओळीत खुद विश्वात्मक देवच दानाचा प्रसाद होईल असा आशीर्वाद वर देतात. येथे ज्याने वर दिला त्याचे सामर्थ्य तसे आहे त्या परमात्म्याने वर दिला आहे कुणी सामान्याने नव्हे हे सांगण्यासाठी विश्वेश्वराव असा उल्लेख केला आहे. विश्वेश्वरावचा अर्थ विश्वाचे नियमन करणाऱ्याचा राजा असा आहे. ओबीतील दुसरे चरण म्हणजे हा होईल दान प्रसव याचा सरळ अर्थ अगोदर सांगितल्याप्रमाणे हा दानाचा प्रसाद होईल असा आहे व याचा अन्वय अर्थ असा आहे की विश्व कल्याणाचं दान विश्वात्मक देवाकडे मागितल्यानंतर जे दान ज्ञानेश्वरांना प्रसाद रूपाने दिलं आणि प्रसाद हा वाटप केला जातो तोही अतिशय भक्तिभावाने तो थोडा जरी असला तरी पोटाचीच भूक नाही तर संपूर्ण शरीराची इंद्रियाची तृप्तता करण्याचं सामर्थ्य तीर्थ प्रसादामध्ये असतं. ज्ञानेश्वरासारखा प्रतिभा संपन्न खरा कवी ग्रंथकर्ता गुरुभक्त जग उदाहरण्याचा ध्यास आनंदाच्या साम्राज्याची निर्मिती बाळगण्याच्या अस्मिता बाळगण्याचा शिष्य जेव्हा जगाच्या अत्यंत हिताचे काहीतरी मागतो तेव्हा त्याची ती उदत्त काम पूर्ण करावी असे श्री गुरुंना वाटणे साहजिकच आहे. त्यांच्या तोंडून तथा असतो हा आशीर्वाद मिळणार आहे. ज्ञानेश्वरांना तो दान प्रसादाच्या रूपाने जो वर मिळाला त्याने ते धन्य झाले सुखी झाले या स्नानुभवाचे वर्णन ते शेवटच्या चरणात करतात. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. ज्ञान देवा तू मागितले तसे खरेच्या जगात घडेल हे प्रसादन तुला मिळेल अशी श्री गुरुंची उल्लासित करणारी अमृतवाणी ऐकता ज्ञानेश्वर कृतार्थ झाले. आपली ग्रंथरूप सेवा सफल झाली अशी धन्यता त्यांना वाटली आणि ते सुखाने भरून गेले. धन्यवाद.